भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल पनवेल शहरतर्फे आयोजित मनोरंजन अनलॉक पनवेल संगीत नृत्य व नाटकाची मेजवानी हा कार्यक्रम शनिवारी क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाला. या कार्यक्रमास महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कोरोनाच्या कठीण काळानंतर प्रथमच फडके नाट्यगृहामध्ये नाटकाच्या आणि संगीताच्या या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कार्यक्रमास भाजपा सांस्कृतिक सेलचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक शैलेश गोजमगुंडे, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, नगरसेवक संतोष भोईर, नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, रुचिता लोंढे, शहराध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरेश मोकल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, भाजप प्रदेश सांस्कृतिक सेलचे सदस्य राहुल वैद्य आणि सुनील सिन्हा उपस्थित होते. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी आपले रोजचे टीव्हीवरील शो पाहून अनलॉक होताना हाच चांगला कार्यक्रम आहे असे वाटून आज मला या कार्यक्रमाला बोलवले असावे असे सांगितले. शहरातील कलाकार येथे येत नसतील तर हीच चांगली संधी आहे असे समजून काम करा. इथल्या कलाकारातून मोठे कलाकार घडतील अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. आता गेले 6 महिने वेगवेगळे कलागुण वेगवेगळ्या पद्धतीचे, आता शब्द म्हणून योग्य नाही तो, पण नाटक, गाणी, राग, रंग, सगळे कलागुण गेले 6 महिने घराघरात बघून झाले आणि ते कंटाळल्यामुळे अभिषेक तुमच्या विनंतीला महान त्याने दिलाय आणि हॉल एवढा भरलेला आहे. दुसरा असं मला प्रश्न पडला की मला का बोलवलं. खरं म्हणजे अभिषेकने मला फोन केला की सर तुम्ही याल का. माझ्या पहिला प्रश्न आला की मला काय बोलवलं. असं आहे की गेल्या आठवड्यामध्येच मी प्रशांत दामलेच्या नाटकाचं अनलॉक केलं होतं, पण ते ठीक आहे, त्याला वेगळं कारण होतं. मग माझ्या लक्षात असं आलं की बाबा लगेच दुसरं आमंत्रण अनलॉकचं का आलं मला. मग मला असं मला त्याचं कारण मला कळालं की रोज आमचा टीव्हीवरचा रोज प्रयोग चालतो, रोज जो टीव्हीवरती आमचा खेळ चालतो, जो रोज टीव्हीवरती जी भांडाभांड चालते आणि त्यातनं जे प्रेक्षकांचं मनोरंजन होतं, त्यामुळे अभिषेकला आणि त्यांच्या टीमला असं वाटलं की अनलॉक करायला हाच मनोरंजनाचा कार्यक्रम चांगला असावा, हाच वक्ता चांगला असावा, म्हणून तुम्हाला मला बोलवलं काय असाही प्रश्न माझ्याकडे येऊन गेला. या कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना तसेच नियोजन हे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक सेलचे शहराध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सहसंयोजक गणेश जगताप तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोरोना संदर्भातील सर्व खबरदारी बाळगून हा कार्यक्रम यशस्वी केला. सांस्कृतिक सेल महाराष्ट्र म्हणून जात असताना आम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचं संवर्धन करण्याचा विडा तर उचललाच आहे. राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी आर्थिक, सामाजिक, भौतिक, लौकिक या गोष्टीवरती जात असतात, पण मुळात सांस्कृतिक हा विषय जो महत्त्वाचा असतो, ज्याचा उल्लेख आदरणीय पाटीलसाहेबांच्या भाषणात आला की देश घडतो तो संस्कृतीने, माणूस घडतो तो संस्कृतीने, इथं मातृशक्तीसुद्धा अत्यंत मोठ्या ताकदीने इथं आली आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी ही आमची संस्कृती आहे, आणि अशा संस्कृती संपन्न महाराष्ट्राला अधिक संपन्न करण्यासाठी, त्या सगळ्या संस्कृतींच्या आयामांना संवर्धित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र सांस्कृतिक सेल हा सज्ज आहे आणि जबाबदार आहे. त्याचं कारण आहे की जी भारतीय जनता पार्टी ज्या शब्दावरती चालते, जो आमचा विचार आम्ही समाजाला सांगतो, ज्याच्यातून तुम्ही आम्ही आम्हाला जोडलेले आहात, तो म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि योगायोगाने भारतीय जनता पार्टीच्या विचार प्रक्रियेतला, विचारधारेतला पहिला शब्द हा आमच्या सेलला, आमच्या प्रकोष्ठाला लागू होतो. कारण या देशाची संस्कृती, परंपरा यावरच आम्ही तगलेले आहोत, टिकलेलो आहोत आणि अनेक वर्ष टिकणारही आहोत. मी शुभेच्छा देताना मी एवढंच सांगेन की या ठिकाणी सांस्कृतिक सेल जो या ठिकाणी आहे, हा मनोरंजनाचा अनलॉक करायला या ठिकाणी तुमच्या समोर आला. या ठिकाणी आत्ता सांगितलं की जे इथे बुवाजक जे होते, जे अँकर आहेत, त्यांनी सांगितलं की ज्या देशाचं सांस्कृतिक जो विषय मगाशी झाला की जी महासत्ता असते, लष्कर मोठं असतं, आर्थिक सत्ता मोठी असते, तो देश मोठा असतो आणि त्याच्या पाठोपाठ संस्कृती किंवा संस्कार, त्याची संस्कृती मोठी. पण मी ताठपणे अभिमानानं सांगेन की कितीही महासत्ता कितीही मोठ्या असल्या तरी ज्याची संस्कृती मोठी तो देश महान असतो. आणि तो देश आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण काही वर्षातच या जगामध्ये महासत्ता तो बनायला चाललेलो आहोतच,
पण त्याच्या अगोदर कितीतरी हजार वर्षापासून या देशात या विश्वात जर कुठली महासत्ता सांस्कृतिक असेल तर आपला हिंदुस्थान आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. रामशेठाजी सहकस मंडळ हे नेहमीच या इथे कलेच्या आणि इथे कलेची सेवा व्हावी यासाठी नेहमीच तिथं प्रयत्नरत असते. व त्यामध्ये राज्य महाराष्ट्र राज्यातली सर्वाधिक बक्षिसाची रक्कम असलेली अशी दिवाळी अंक स्पर्धा असेल जी गेल्या 22 वर्षांपासून चालू आहे. त्याच्याचबरोबर अनेक या इथे कार्यक्रम कलेशी संबंधित असे रामशेठ स्वयंकस मंडळ हे घेत असते. मल्हार नाट्य करंडक ही पूर्वी 7 वर्ष मल्हार नाट्य करंडक ही घेण्यात आली आणि नंतर मग अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेची स्थापना या इथे पनवेलमध्ये झाली माननीय अध्यक्ष प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली. त्यानंतर अटल करंडक ह्या नावाने 2014 ते आत्तापर्यंत आम्ही ह्या स्पर्धा ही स्पर्धा घेतलेली आहे. ज्याचं बक्षीस हे 1 लाख रुपये आहे, द्वितीय बक्षीस 50,000. तर याच्यामध्ये कलेला उत्तेजन देणं, कलाकारांना प्रोत्साहन देणं आणि ह्या मोलाचा असं सांगता या इथे कार्य घेऊन आज या इथे रामशेठ ठाकूर सहकस मंडळ त्याच्याचबरोबर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा ही कार्यरत आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.